आलेले पालक वर्ग आपल्या सर्वांना मनपूर्वक शाळेच्या वतीनं तथा ग्रामपंचायतच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. बसून घ्या, चेअर वरती बसून घ्या. या सगळे झेंडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात घेता आला नाही, अर्थात हा प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता आला नाही. म्हणून हा आपला नित्याचा उपक्रम, अर्थात हा एक राष्ट्रीय उत्सव असतो आणि ह्या राष्ट्रीय उत्सवाला सर्व पालक वर्ग, सर्व नागरिक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या सर्वांची उत्सुकता असते. परंतु नाईलाज असतो, आपण गेली 2 वर्ष झालं या अडचणीला सामोरं जातोय. आता खरं पाहता आपल्याला तो अधिकार नाही, परंतु या झेंड्याला परवानगी आपल्याला खरं तर कलेक्टर साहेबांची मिळायला पाहिजे होती, कारण 9वीच्या वरचे वर्ग सुरू आहेत, कालच्या सोमवारी सुरू केलेत. कमीत कमी झेंड्यापुरतीही परवानगी दिली असती, छान झालं असतं. पण असो, जसं प्रशासकीय नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. त्या अनुषंगानं आपण हा सुंदर असा छोटेखानी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजाचा ध्वजारोहण कार्यक्रम साजरा केलेला आहे. यथोचित पूजाविधी सर्व झालेले आहे. तर या निमित्तानं मी आपल्याला 2 शब्द कुठंतरी आपण सत्कार घ्यावा किंवा कुठंतरी अधिकाराला जे पात्र आहेत त्यांचा कुठंतरी आपण सन्मान करावा या इच्छेनं किंवा या सदिच्छेनं मी आपल्या गावचे सरपंच आणि उपसरपंच या 2 व्यक्तींचा इथं सत्कार करू इच्छितो. त्याचं कारण असं की मला वाटतं 15 वित्त आयोगामधून जो काही निधी होता त्या निधीला मार्गी लावून, अर्थात त्याचा सत्कारणी लावून विष्णूभाऊ आणि सुनील भाऊ यांनी पुढाकार घेऊन शाळेला काय कमी आहे सर, एवढ्या निधीमध्ये काय काय घेता येईल असं जेव्हा मला सूचना दिली तेव्हा जे काय त्या बजेटमध्ये आणता आलं ते नक्कीच आम्ही आणलेलं आहे. आणि ते बजेट जसं होतं त्या मानानं त्या वस्तू सुद्धा क्वालिटीच्या प्रत्यक्ष मी विष्णूभाऊ सोबत जाऊन खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये मला वाटतं 5 टेबल आहेत जे की आपल्याला टेबलची उणीव होती. ज्यावेळेला आमचं शाळेमध्ये आम्ही भागवतो पण ज्यावेळेला इलेक्शन वगैरे येऊ लागलं त्या इलेक्शनमध्ये त्या व्होटिंग मशीन वगैरे बॅलेट वगैरे ठेवण्यासाठी टेबलची नेहमीच कमतरता भासू लागली. गावातून टेबल आणा, इकडून तिकडून ऍडजस्टमेंट चालू लागली. तर 5 टेबल ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला इथं दिलेले आहेत, अर्थात त्याचा आपण आज लोकार्पण सोहळा किंवा शाळार्पण सोहळा म्हणूया. त्यानंतर मला वाटतं 9 चेअर आहेत, नाही 7 चेअर, 7 चेअर त्या सुद्धा क्वालिटीच्या आहेत आणि 3 सीटरच्या 2 आहेत, 2 संच ते सुद्धा येतील आज उद्या. आणि मला वाटतंय हे सगळं एवढं साहित्य त्यांनी आपल्याला पुरवठा केलेला आहे, म्हणून फुल किंवा फुलाची पाकळी नियोजन नसताना आपण त्यांचा सत्कार करूया. मी पोलीस पाटील गावचे त्यांना विनंती करतो, आदरणीय पोलीस पाटील साहेब, की आपण हा विष्णू भाऊचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे आणि इकडे त्यांच्या अर्धांगिनी नाही दोघांचा आहे आणि इकडे त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती दुर्गाताई यांचा सत्कार करण्यासाठी मी कदम मॅडमला विनंती करतो, त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. त्यानंतर आमचे उपसरपंच सुनील भाऊ तथा सौभाग्यवती कांताताई या दोघांचाही सत्कार करण्यासाठी मी त्यांनाही समोर विनंती करतोय, त्यांनी समोर यायचंय. सुनील भाऊंचा सत्कार आमच्या शाळेचे अध्यक्ष अंगद भाऊ करतील. अंगद भाऊंना विनंती करतो की सुनील भाऊंचा सत्कार करावा. आणि आमच्या अनिता गिरी मॅडम यांना विनंती करतोय की आपण उपसरपंच ताई अर्थात कांताताईंचा सत्कार करायचा आहे. सर या ना, या दोघे या वय हेरविनसची जागा, छान जागा आहे सगळ्यांना, बसा ना कार्यक्रम या या लेकरांमध्ये बसले असते. वाटतंय या कार्यक्रमातून आपण हा
ग्राम पंचायत वतीन विष्णु भाव असतील किंवा सुनील भाव असतील त्यांच्या कालावधीतील ही शाळेला लोकार्पणानिमित्त झालेली प्रथम भेट आहे आणि ही प्रथम भेट ही वेल बिगन इज हाफ डन बनावी अर्थातच देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता